घटने शरद कोळीच्या ऑफिस समोर हे जे काँग्रेसचं एक पदाधिकारी आणि काही भाड्यानं घेऊन महिला इथं जे नाटक करण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्ही पहिल्यांदा जाहीर निषेध करतो. कारण महाविकास आघाडीतर्फे अमर रतिकांत पाटलांना उमेदवारी हे सगळ्या काँग्रेसचे लोक, राष्ट्रवादीचे लोक, शिवसेनेच्या लोकांनी डिक्लेअर केलेलं आहे. हे प्रणितीताईला माहिती नव्हतं का? मग प्रणितीताई शिंदेसाहेबांना आत्ताच का झोंबतं आहे? मग एवढे दिवस तुम्ही झोपले होते का? ज्यावेळेस महाविकास आघाडीचं उमेदवारी डिक्लेअर झाली मग त्यावेळी तुम्ही झोपले होते का? मग त्याच्यानंतर तुम्ही ऐन मतदानाच्या दिवशी काहीतरी स्टंट करायचं, मग काडादीच्या पाठीमागे दाखवायचं. बरं, काडादीवरती एवढा तुमचा प्रेम होता तर महाविकास आघाडीच्या कडनं तुम्ही काँग्रेसच्या परिस्थितीनं सांगून जागा सोडून घ्यायला पाहिजे होतं ना. आता काल शरद कोळीने स्टेटमेंट दिला ह्याच्यामुळं तुम्ही एवढं त्यांच्या ऑफिससमोर येऊन हे सगळं करणं, नाटक करण्याचं कारण काय? कारण तुम्हाला ह्या सोलापूरमध्ये आज महाविकास आघाडीतर्फे अमर रतिकांत पाटील हे 100% विजयी होणार आहेत. बरं, ह्याच्यामुळं तुमचं हे नाटक चाललं आहे का? कारण असे तुम्ही किती लोकांना तुम्ही बर्बाद करणार आहेत? आज तुम्ही दिलीप मानेंना बर्बाद केले, काडादीला तुम्ही बर्बाद करणार, देवकते साहेबांना. ज्यावेळेस तुम्ही सांगतो तुमच्यासाठी देवकते साहेबांनी त्याग केला, तुम्ही मुख्यमंत्री होणार आहे म्हणून देवकते साहेबांनी राजीनामा दिला आणि तुम्ही उमेदवारी दिला, त्या देवकते साहेबांचं, त्यांच्या मुलाचं तुम्ही पुनर्वसन केलं का? हे अगोदर सुशीलकुमार शिंदे साहेबांनी आणि प्रणितीताई शिंदेने अगोदर जाहीर करावं, मग त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या ऑफिससमोर काय करायचं तुम्हाला नाटक नंतर दाखवा. शरद कोळीची गाडी ऑफिससमोर उद्या तुम्हाला सकाळी दिसेल, त्याचं तुम्ही काळजी करू नका. फक्त तुम्ही ज्या ज्या लोकांना धोका दिलाय त्याचं तुम्ही बघा. जर इथं जे गाडी त्यांची शरद कोळीची आली त्याला सांभाळायला इथला सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक शिवसेनी समर्थक आहे. शरद कोळी हा आमचा वाघ आहे, त्यांनी इथं सोडा. होय, सोलापूर जिल्ह्यात हे किरकोळ आहेत. असं रत्नागिरीमध्ये, सिंधुदुर्गमध्ये हे नारायण राणेला टक्कर घेतलेलं शरद कोळी आहे. आज उद्धव साहेबांनी त्यांच्यावरती एवढी मोठी जबाबदारी दिली आहे. जर नारायण राणेसारख्या एका गुंड प्रवृत्तीच्या माणसाच्या बालेकिल्ला जाऊन शरद कोळीसारखा वाघ तिथं बोलू शकतो तर तुम्ही काय किरकोळ आहेत? हे गुंडगिरी आमच्याकडनं तुम्ही शिकलाय. कारण गुंडगिरी करण्याचा अधिकार आणि दम देण्याचा अधिकार हे शिवसैनिकांनी आणि बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवलंय. जिथं जिथं अन्याय होतं तिथं तुम्ही त्यांच्या विरोधात लढा. गाडी जर आमची जर शरद कोळीची फुटली तर काँग्रेसचं, प्रणितीताई शिंदेचं आणि सुशीलकुमार शिंदेचं घरसुद्धा आम्ही फोडू.